वारुळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज गरोदर मातांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, वारुळवाडी. मॅडम थोडं बोला ना या विषयावर. आजपासून पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये गरोदर मातांसाठी कोविड लसीकरण सुरू होत आहे. आतापर्यंत 18 पुढच्या वयापर्यंत सर्व लोकांना आपण लसीकरण देत होतो, परंतु आता नवीन गाईडलाईन्स प्रमाणे गर्भवती मातांनाही लसीकरण अतिशय सुरक्षित आहे आणि त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा. गर्भवती लसीकरणामध्ये यांना कुठलाही त्रास होणार नाही, होणाऱ्या बाळावरही काही दुष्परिणाम नाही. उलट कोविड इन्फेक्शन झाल्यामुळं जे काही त्रास आहेत, म्हणजे अचानक होणारा गर्भपात किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, बाळामध्ये कमी वजनाचं बाळ जन्माला येणं, हे सगळे कॉम्प्लिकेशन आपल्याला कोविड लसीकरणामुळे टाळता येतील. आणि बाकीच्या जसे ऍडव्हर्स इफेक्ट ऐकतील, कोल्ड, थंडी, ताप, असेच फक्त ऍडव्हर्स इफेक्ट गरोदर मातांमध्ये दिसून येतील. त्याप्रमाणे कुणीही न घाबरता जास्तीत जास्त गरोदर मातांनी याचा फायदा घ्यावा. आणि दर महिन्याच्या 9 आपण सुरक्षित मातृत्व अभियान राबवतो, तर त्याअंतर्गत आज आपण पहिला लसीकरण सत्र सुरू करतो. पुढच्या 9 पुन्हा हे चालू होईल का? काही रेग्युलर दर महिन्याला 9 चालू राहणार. किती ते किती वाजेपर्यंत असं काही? सकाळी 9 ते 2 चालू राहील. अच्छा, जर पॉझिटिव्ह आलं त्याच्यावर पण बोला ना. फक्त कॉन्ट्राइंडिकेशन असंच आहे का, जर गरोदर माता पॉझिटिव्ह असेल, कोविड इन्फेक्शन तिला 12 मध्ये झालेलं असेल, तर ती लस घेऊ शकत नाही. किंवा हे ऍलर्जी, एखाद्या लसीची तिला ऍलर्जी असेल तर ही लस घेऊ शकत नाही. या दोनच कंडिशन मध्ये फक्त आपण तिला लस देणार नाही, बाकी सगळ्या याच्यामध्ये ही लस अतिशय सुरक्षित आहे. आज आपण या ठिकाणी गरोदर मातांच्या लसीकरणाची सुरुवात केलेली आहे, म्हणजे फर्स्ट डोस आहे. इथून आधी गाईडलाईन्स आल्यानंतर सरकारच्या, त्यामुळे आतापर्यंत होत नव्हतं. परंतु पॉझिटिव्ह जर गरोदर माता आली तर तिच्या एकतर बाळाच्या जीवाला धोका होता, तिच्या जीवाला धोका होता, किंवा गर्भपात होण्याची शक्यता होती. आणि आत्ता ह्या वॅक्सिनमुळे त्यांना वॅक्सिन जे होणार आहे त्याच्यामुळे कुठलाही प्रकारचा धोका बाळाला किंवा आईला होणार नाही. फक्त नॉर्मली जे आपण सर्वांनी जी वॅक्सिन घेतलेली आहे त्यावेळी जसा थोडासा ताप येतो, एखाद्याला कणकण येते, एखाद्याला थंडी वाजून येते, तसंच नॉर्मली ह्या बाळाच्या आईला म्हणजे गरोदर मातांना होऊ शकतं. त्याच्यामुळे घाबरून न जाता त्यांनी व्यवस्थित आराम करून हे वॅक्सिन दुसऱ्यालाही सांगावं, प्रवृत्त करावं आणि वॅक्सिन न घेणाऱ्यांना घ्यायला लावावं आणि खऱ्या अर्थाने आपलं आणि आपल्या बाळाचं संरक्षण करावं. हा त्याच्यापाठी मागचा हेतू आहे. कारण न घेतल्यामुळे ज्या माता इथून मागच्या काळामध्ये 1.5 ज्यांना त्या पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांचं गर्भपात होणं, मृत्यू होणं, बाळाच्या आणि मृत्यू आईचा बाळाचा होताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर 2 स्कोर घेऊन जन्माला येणारं बाळसुद्धा आपण पाहिलेलं आहे. या सगळ्यापासून आपण आता यांचं संरक्षण करू शकतो. हाच मेसेज आज या ठिकाणी बी डी ओ साहेब आहेत, THO आहेत, त्याचबरोबर हाके सर आहेत आणि MO आहेत आमच्या वर्षा मॅडम आणि सर्व आमच्या पंचायत समितीचे सदस्य आचार्यताई आहेत आणि आमच्या डोंगरे मॅडम उप सरपंच या गावच्या आहेत, ANM आहे. या सर्वांच्या वतीने या आपण 2 मातांना आपलं दिलेलं आहे आणि 9 ही तारीख ठरलेली आहे. त्या पद्धतीने आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणी, जवळपासच्या किंवा तालुक्यात, जिल्ह्यात कुठेही जे लोक असतील त्यांना आपण सुद्धा सांगावं, अगं मी घेतली आहे तू पण घे, म्हणजे त्याच्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल आणि तुझ्यासारखं निश्चितपणाने तू आणि तुझं बाळ अगदी सुरक्षित, त्याची काळजी घे आणि स्वतःची काळजी घे. ओके, थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राज
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।